नमस्कार, मी शुभांगी नलवणे, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मला कमेंट्स मध्ये विचारलं होतं की कटिंग कसं करायची ते दाखवा, त्यामुळे मी आज तुम्हाला डबल झालर कशी कटिंग करायची ते आता दाखवणार आहे। सर्वात आधी हा कपडा चार पदरी घडी घालून घ्यायची। हा डबलचा कपडा आहे। ह्या ब्लाउज साठी ही डबलची घडी आहे। आता ही डबलची घडी अशी व्यवस्थित जोडून घ्यायची। त्यानंतर डबलची झालर असल्यामुळे सगळ्यात आधी मी पहिली 6 इंच घेणार आहे। 6 इंच घेऊन मी अशी लाईन खेचून घेणार आहे। ही लाईन खेचल्यानंतर इथे असं बोट ठेवून अशी डबलची करायची। मग ही कट करून घ्यायचंय। त्यानंतर हे मी साईडला ठेवणार आहे। आता ही 6 इंच खालची असल्यामुळे आपल्याला वरची 4.5 इंचाचीच फक्त घ्यायची आहे। 1.5 इंच कमी करून त्याची लाईन खेचून घ्यायची आहे। आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय। आता हा 4 पदरी असल्यामुळे याचे 2 व याचे 2 असे 4 हात निघणार आहेत। हे हात कटिंग करताना हा डबलचा कपडा व हा डबलचा कपडा असा ठेवून घ्यायचंय। ही खुल्ली बाजू या साईडला आली पाहिजे, बंद बाजू आपल्या साईडला। आता मी हाताचा शेप देणार आहे। हाताचा शेप देताना इथून 3 इंच घ्यायचे व इथून 3 वरती आपल्याला बाहेर पडायचंय। इथून असं शेप द्यायचं असं। त्यानंतर असा खड्डा शेप द्यायचा आहे। हा 1.5 इंच जास्त आहे व हा 1.5 इंच कमी असल्यामुळे आता आपण कटिंग करूया। हा आपला झालेला आहे डबल झालेला हात। आता आपण शिवताना कसं शिवायचंय ते तुम्हाला मी सांगते। हा आपला 4.5 चा हात आहे व हा आपला 6 इंच हात आहे। हा एकावर एक ठेवून घ्यायचंय। ही जी गोल साईड आहे इथे बिडिंग करून घ्यायचंय। मग हा एक बिडिंग इथे पण बिडिंग करून घ्यायचंय। जो हा सरळ भाग आहे इथे एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची। व नंतर हे बिडिंग केलेलं गोल साईड हा पुढील बाजूस दिसणार आहे व इथे प्लेट टाकून घ्यायचे। ही सरळ बाजू हाताला जोडायची, त्यामुळे तुमची लहर एकदम छान दिसते। नक्की ट्राय करा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। याचा व्हिडिओ मी चॅनलवरती याआधी अपलोड केलेला आहे। याआधीचा व्हिडिओ मी डबल फ्रिलचा चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून नक्की ट्राय करा। एकदम सोपी पद्धत आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।